राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यथा कामबंद आंदोलन केलं जाईल असा इशारा काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला होता। महाराष्ट्रामध्ये राज्यात जुनी पेन्शन या मागणीसाठी सरकारी कर्मचारी आता संपावर ठाम आहेत। याबाबत आता कामबंद आंदोलन सुरू झालंय। नांदगाव तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांना याबाबत निवेदन देण्यात आलंय। नांदगाव तहसील आवारामध्ये सर्व क्षेत्रातील कर्मचारी यांनी काम बंद करून धरणे आंदोलन केलंय। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय। आंदोलनावेळी एकच मिशन जुनी पेन्शन अशा जोरदार घोषणाही आंदोलनकर्त्यांनी दिले। सर्वच क्षेत्रातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते। शासकीय कार्यालय ओसाड पडलेली दिसत होती, तर शांतता पाहायला मिळाली। बंदचा दुसरा दिवस आहे, सरकारी कामही खोळंबले, तर आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिलाय। नांदगाव तहसील आवारामध्ये यावेळी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत एकच मिशन जुनी पेन्शन अशी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी नांदगाव तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांना निवेदन देखील देण्यात आले। स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव, नांदगाव। स्टार 24 फास्ट न्यूज।